ऐश्वर्या राय याही वर्षी कान फिल्म फेस्टिवलला उपस्थिती लावणार आहे. ऐश्वर्याचं हे कान्सच्या रेड कार्पेटवरचं सलग 15वं वर्ष आहे. कान्समध्ये सलग 15 वर्ष मान मिळवणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री आहे. तिचे ड्रेसेस, तिचा लुक, तिचं वजन ह्या सगळ्याबद्दल कान्समधील ऐश्वर्या कायमच चर्चेत राहिली आहे. तिच्या सौंदर्यावर सारेच फिदा, येण्याशार डोळ्यांची काकीलता. तिचा कमनीय बांधा, मादक हावभाव, जगत सुंदरी सेक्सिएस्ट वुमन, तिच्याबद्दल बोलावं तितकं कमीच अशीही ऐश्वर्या राय बच्चन. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर या एका नावानं साऱ्यांचाच कलेजा खलास होतो आणि म्हणूनच ऐश्वर्या राय बच्चन ही एकमेव अशी अभिनेत्री आहे जिनं कान्स फेस्टिवलमध्ये सलग 15 वर्ष रेड कार्पेटवर आपल्या अदांनी लाखो आंतरराष्ट्रीय चाहत्यांना घायाळ केलंय. 2002 सालापासून ऐश्वर्याचा कान्स फिल्म फेस्टिवलचा प्रवास सुरू झालाय. देवदास सिनेमाच्या प्रमोशनसाठी ऐश्वर्या पहिल्यांदा कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर अवतरली होती, तेही भारतीय सौंदर्य फुलवणाऱ्या पेहरावातच. 2003 साली ऐश्वर्या राय पहिली भारतीय अभिनेत्री ठरली जी ब्युरो म्हणून कान्समध्ये हजर होती. 2003 साली ऐश्वर्या राय पहिली भारतीय अभिनेत्री ठरली जी ज्युरी म्हणून कान्समध्ये हजर होती. यावेळीही नीता लुल्लानं डिझाईन केलेली हिरव्या रंगाची साडी ऐश्वर्यानं परिधान केली होती. 2004 साली ऐश्वर्यानं सिल्वर रंगाचा गाऊन घातला होता, तर 2005 साली आपल्या वेशभूषेसाठी ऐश्वर्यानं आंतरराष्ट्रीय डिझायनरची मदत घेत काळ्या रंगाचा हॉट गाऊन परिधान केला आणि तिच्या फॅशनबद्दल टोमणे मारणाऱ्या अनेकांचं तोंड तिनं बंद केलं. तर 2006 सालीही ऐश्वर्यानं आपल्या अशा काही अदा दाखवल्या की हॉलिवूडच्या तारकाही तिच्या पुढे फिक्या ठरल्या. तर 2007 साल ऐश्वर्यासाठी महत्वाचं होतं कारण ऐश्वर्या आता बच्चन घराण्याची सून झाली होती आणि म्हणूनच ऐश्वर्या कान्सच्या रेड कार्पेटवर उतरली ते आपला पती अर्थात अभिषेक बच्चन बरोबर. 2008 सालीही ऐश्वर्यानं परिधान केलेल्या हिरव्या आणि लाल रंगाच्या गाऊनमध्ये तिचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं होतं. 2009 साली रेड कार्पेटवर ऐश्वर्या अवतरली ते परीज बनून. पांढऱ्या रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन तिच्या आतापर्यंतच्या परफॉर्मन्समध्ये नंबर 1 ठरला होता. तर 2010 साली पुन्हा एकदा ऐश्वर्या अभिषेकसह रेड कार्पेटवर अवतरली, तेही डिझायनर केलेली साडी नेसून. फॅशनमध्ये मीही मागे नाही हे 2011 ऐश्वर्यानं दाखवून दिलं. पांढरा आणि डार्क निळ्या रंगाचं कॉम्बिनेशन असलेला गाऊन तिनं घातला होता. 2012 मध्येही आराध्याची आई झाल्यानंतर ऐश्वर्यानं रेड कार्पेटवर हजेरी लावली खरी, पण यावेळी तिच्या कपड्यांपेक्षा तिच्या वजनाचीच जास्त चर्चा झाली होती. 2013 साली ऐश्वर्यानं खास वेगळ्या रंगाचे ड्रेसेस परिधान केले ज्याची नंतरही चर्चा बरीच रंगली होती. 2014 साली तर ऐश्वर्यानं आपल्या आत्तापर्यंतच्या सगळ्याच इमेजला छेद देत आपलं खरं सौंदर्य दाखवून दिलं. काहीशी स्लिम ट्रिम झालेल्या ऐश्वर्यानंही यावेळी फोटोग्राफर्सना अशा काही पोझेस दिल्या की सगळ्यांच्याच तोंडी केवळ ऍशचं नाव होतं. 2015 सालीही ऐश्वर्याच्या सौंदर्याची भुरळ कान्समध्ये पाहायला मिळाली. ऍशचा दरवर्षी कान्समधला गेटअप चर्चेचा विषय ठरतो, त्यामुळे यंदा ऍशचा गेटअप कसा असणार याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. कपिल देशपांडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. कान्सच्या रेड कार्पेटवर जाण्याचा हा ट्रेंड ऐश्वर्यापासून सुरू झाला आणि मग अनेक सेलिब्रिटींची पावलं ह्या कान्सकडे वळली. जागतिक चित्रपट महोत्सवात महत्वाचा मानला जाणारा असा हा आंतरराष्ट्रीय कान्स चित्रपट महोत्सव जो कव्हर करण्यासाठी उपस्थित असतात 45,000+ अधिक पत्रकार ज्यांच्यासाठी अभिनेत्रीही आपल्या सौंदर्याचा कस लावतात.
आणि 60 मीटर लांबीच्या रेड कार्पेटवर आपल्या हटके अदानी त्यापेक्षाही आपल्या बहुचर्चित अशा फॅशनेबल पेहरावांनी साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतात. असा हा कान्स महोत्सव जो 1952 पासून दर मे महिन्यात फ्रान्समध्ये रंगतो. जगभरातील काही उत्तम चित्रपट लघुपट दाखवण्याचा प्रयत्न कान्स फेस्टिवलच्या माध्यमातून केला जातो आणि त्यातल्याच उत्तम सिनेमाला गौरवण्यात येतं. कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर चालणं हे अभिनेता अभिनेत्रींचं स्वप्न असतं. यामध्ये आपले बॉलिवूड स्टार्सही मागे नाहीत. गेल्या काही वर्षात बॉलिवूड तारकांचीही कान्सच्या रेड कार्पेटवरच्या लुक्सची चर्चा रंगताना दिसतीये. अगदी सोनम कपूरपासून मल्लिका शेरावतपर्यंत सगळ्यांनीच कान्सच्या रेड कार्पेटवर 4 चांद लावले आहेत. विद्या बालनलाही 66व्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ज्युरी मेंबर बनण्याचा मान मिळाला होता. मराठमोळ्या लुक्समध्ये विद्यानेही सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. आपल्या हटके स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेल्या सोनमनेही कान्समध्ये आपला सौंदर्याचा जलवा दाखवलाय. रेड ग्राउंडमध्ये बोल्ड अँड ब्युटिफुल कतरिना कॅफनेही कान्सच्या रेड कार्पेटवर आग लावली होती. कतरिनाच्या सौंदर्याची भुरळ यावेळी सगळ्यांनाच पडली होती. हॉट बेब मल्लिका शेरावतही अशा काही हटके अंदाजात कान्सच्या रेड कार्पेटवर दिसली होती. तर अमिताभ बच्चन यांनीही कान्स फिल्म फेस्टिवलला उपस्थित राहून सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. अभिषेक बच्चनही ऐश्वर्या राय बरोबर कान्सला हजेरी लावली होती. एकूणच संपूर्ण बच्चन कुटुंबाने कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला आहे. ऐश्वर्यापासूनच हा ट्रेंड सुरू झाला होता आणि तेव्हापासूनच कान्सच्या रेड कार्पेटवर बॉलिवूडची शान बघायला मिळते. कपिल देशपांडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. आणि आता बातमी आणखी एका अभिनेत्रीची आणि तिच्या सन्मानाची. उद्या व्हाइट हाऊस मध्ये होणाऱ्या डिनर पार्टीचं प्रियांका चोप्राला आमंत्रण आहे. प्रियांका अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि अमेरिकेची फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांच्या सोबत डिनर पार्टीला उपस्थित राहणार आहे. हॉलिवूडच्या दिग्गज सेलिब्रिटींसोबत प्रियांका ओबामांच्या पंक्तीला उपस्थित असेल. क्वांटिको ह्या अमेरिकन सिरीज मध्ये अलेक्स पॅरिस या प्रियांकानं साकारलेल्या भूमिकेचं चांगलंच कौतुक झालं होतं. तेव्हापासून प्रियांकाचा अमेरिकेतला चाहता वर्गही वाढलाय. मिसळ वीक मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत नाशिक मधल्या चटकदार मिसळी बद्दल. नमस्कार. त्र्यंबकेश्वरचा शेजार लाभलेलं आणि गोदावरीच्या तीरावर वसलेलं शहर अर्थात नाशिक. आणि आज आम्ही प्रकाश कोल्हापुरी मसाले प्रस्तुत अस्सल चव महाराष्ट्राची सपोर्टेड बाय झी 24 तास या कार्यक्रमामध्ये या नाशिक शहरात आलो. नाशिक शहरानं प्रत्येक बाबतीत स्वतःचा असा वेगळा ठसा जसा निर्माण केला आहे, वेगळा ठसा उमटवला आहे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये नक्कीच मोलाची भर घातली आहे. तसंच महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीमध्ये सुद्धा अतिशय मोलाची भर टाकणारी मिसळ आणि नाशिक शहराचं फार मोठं आणि जुनं नातं आहे. आज आम्ही या कार्यक्रमामध्ये नाशिकमधल्या 2 निवडक मिसळ सेंटरला भेट देणार आहोत आणि आज आम्ही पहिल्या मिसळ सेंटरसाठी आलो आहे. त्याचं नाव आहे अंबिका मिसळ. बघूयात यांच्या मिसळची खासियत वैशिष्ट्य. चला कुकर साहेब, मला आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना उत्सुकता आहे की अंबिका मिसळची मुळात सुरुवात कधीपासून झाली. 1970 साली आमच्या वडिलांनी चालू केलेली मिसळ आणि याचा मसाला आमच्या आईनी आणि वडिलांनी मिळून तो डेव्हलप केलेला आहे. कुकर साहेबांनी मला एक छान अशी मिसळची डिश इथे बनवून दिली आहे. मी तिथे तोवर खातो, तोपर्यंत अपूर्वा त्यांना पुढचे प्रश्न विचारेल.
सर 70 सालापासून तुम्ही खरं तर ग्राहकांच्या जिभेचे चोचले पुरवत आहे असं म्हणायला हरकत नाही, तर आमच्या ग्राहकांना सांगा ना की तुमच्या या अंबिका मिसळचं वैशिष्ट्य काय आहे? वैशिष्ट्य म्हणजे आम्ही स्वतः मसाला बनवतो आणि आमच्या घरचं कुटुंब याच्यामध्ये सर्व आहे. स्वतः आमची आई मसाला बनवत होती पहिलं आणि आता आमची फॅमिली सगळे मसाला बनवतात. हिरवी मिरची कधीच नसते त्याच्यामध्ये. मसाला जो आहे तो घरचा काळा मसाला आहे आणि त्याचा फॉर्म्युला जो आमच्याकडे स्वतःच येतो. तिखट म्हणजे आमच्या मिसळीची एक ख्वाहिश आहे की आमच्या मिसळीने कधी त्यात तकलीफ होत नाही. तर मला सांगा तुमच्या या डिलिशियस मिसळची रेसिपी काय, किंवा तुम्ही ती कशी बनवता? आपण ती मेन जी मिसळ बनवायचं काम जे आहे ते आम्ही स्वतः करतो. फरसाण हे चिवडा आहे आणि पोहे आहे त्याच्यामध्ये. चिवडा जो आमचा स्वतः घरचा बनवतो आम्ही. त्याच्यावर मस्त कांदा आणि कोथिंबीर आणि त्याच्यावर थोडंसं अजून त्याला चमचमीत किंवा चटपटीत बनवण्यासाठी वरती छान लिंबू पिळलं आहे आणि त्याचा स्वाद खूप छान येतो आहे. तुम्हाला इतकी छान मिसळसारखी चटपटीत चवदार रेसिपी कशी काय बनवता येते? सकाळी मी तिथे 6 वाजता येतो आणि 6 वाजता आम्हाला तिथे तेल वगैरे बाकीच्या गोष्टी प्रोसिजर करावं लागतात. जी माणसं वगैरे तशी असतात, पण मेन जे बनवायचं जे काम जे मेन टेक्निक ते आम्ही स्वतः करतो. पहिले फोडणी तयार होते, म्हणजे तेल जे तरी जे आहे तीच पहिले स्वतः बनती. ते मटकळ तयार करणाऱ्या पुरुषाच्या मागे एका उत्तम मसाला करणाऱ्या महिलेचा हात असतो आणि त्यातनं एक यशस्वी मिसळ बनत असते असं म्हणायला हरकत नाही. प्रकाश कोल्हापुरी मसाले प्रस्तुत अस्सल चव महाराष्ट्राची, सपोर्टेड बाय झी 24 तासमध्ये नाशिकची अंबिका मिसळ सिलेक्ट होते हे सांगायला मला अतिशय आनंद होत आहे. तर ही होती नाशिकमधली सुप्रसिद्ध झणझणीत अंबिका मिसळ. आमची मिसळची डिलिशियस जर्नी चालू राहणारच आहे. चला जाऊयात नाशिकमधल्या पुढच्या मिसळ सेंटरला भेट द्यायला आणि जाणून घेऊयात त्यांची चटपटीत जर्नी. नाशिकच्या कॉलेज रोडवरच्या तुषार मिसळ सेंटरला. 1972 सालापासून या मिसळची परंपरा आहे आणि मी या मिसळीचा आस्वाद नक्की घेणार आहे, पण त्यापूर्वी जाणून घेऊयात या मिसळीचं वैशिष्ट्य अभिषेक पाटील यांच्याकडून. चला नाशिकच्या तुषार मिसळच्या थेट किचनमध्ये मी आता उभा आणि माझ्याबरोबर अभिषेक पाटील आहेत. अभिषेकजी मला सांगा की तुषार मिसळची स्थापना केव्हा झाली? 1972 पासून तुषार मिसळ कार्यरत आहे आणि लोकांच्या जिभेचे चोचले पुरवती आहे. खऱ्या अर्थानं खवय्येगिरी 1972 पासून तुषार मिसळची चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. मला सांगा तुमच्या मिसळचं खासियत काय, वैशिष्ट्य काय? मिसळचं वैशिष्ट्य असं की आपल्या ह्याच्यात शेव असते, ती घरगुती बनवली जाते. घरगुती मसाल्यांमध्ये आपण रस्सा बनवतो आणि पाव, त्याच्याबरोबर कांदा, तर्री आणि रस्सा असं सगळं आपण सर्व करून देतो. ही मिसळ आता तुम्ही बनवली आहे, ही मिसळ अशी लोकांपर्यंत जाते. तुम्ही सुद्धा एकदा हा आस्वाद नक्की घेऊन बघा, ही मिसळ नक्की खाऊन बघा, कारण नाशिकच्या निवडक 2 मिसळपैकी 1 अर्थात तुषार मिसळ आणि ती बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे. आपण खाऊन पण बघूया, याचा आस्वाद घेऊन बघूया, याची चव घेऊन बघूया. प्रकाश कोल्हापुरी मसाले प्रस्तुत अस्सल चव महाराष्ट्राची, सपोर्टेड बाय झी 24 तास या उपक्रमामधील नाशिकची निवडली गेलेली तुषार मिसळ आणि मी आता आहे अभिषेक पाटील यांच्याबरोबर. बघूया ही मिसळ कशी लागते, खाऊया. ही अशा पद्धतीनं तयार होते तुषारची मिसळ. या एकदा खाऊन बघा. यवतमाळच्या सोनाली फुफरे हिची यवतमाळ जिल्हा प्रशासनाने बळीराजा चेतना अभियानासाठी चेतना दूत म्हणून नियुक्ती केली आहे. सोनाली 6वीत शिकते, ती बालकवयित्री आहे आणि तिची झाड ही कविता बालभारतीच्या पुस्तकात अभ्यासाला आहे. सोनाली बरोबरच तिची मराठी विषय शिक्षिका कीर्ती पेटकर आणि शेतकरी असलेले सोनालीचे वडील श्रावण फुफरे यांनाही चेतना दूत बनवण्यात आलंय. आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मनाला उभारी मिळावी यासाठी सरकार हे अभियान राबवतंय. आज आम्ही सोनालीची भेट घेतली, तिच्याशी चर्चा केली आणि ती शेतकऱ्यांकरता छान लिहू शकते असं लक्षात आलं. तिच्यासोबत तिच्या पेटकर मॅडम पण होत्या आणि शेतकऱ्यांकरता लिहिण्याचं, त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचं तिनं जो संकल्प सोडलेला आहे
ही बाब विचारात घेता तिला बळीराजा चेतना दूत म्हणून बळीराजा चेतना अभियान मध्ये आम्ही सहभागी करून घेतलेला आहे. पाऊस यावर कविता केल्या आणि आता मला शेतकऱ्यांवर कविता करायची आहे. त्यांची मनोधैर्य वाढवण्यासाठी शेतकऱ्यांवर कविता करायची आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.